आपण पुणे राष्ट्रीय दंडून हा मार्गावर आणेवाडी टोलनाक्यावर आलेलो आहे. या टोलनाक्या प्रशासनाच्या विरोधात साताऱ्याचे आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी आंदोलनाची घोषणा आज केलेली आहे. गेली एक महिना या टोलनाक्याच्या विरोधात सोशल मीडियातून सातारकरांनी एक मोहीम उघडली होती, तरीसुद्धा या हायवे अथॉरिटीनं त्याकडे लक्ष दिलं नाही. परिणामी साताऱ्याचे आमदार आज या टोलबंदीच्या विरोधात रस्त्यावर उतरत आहेत. थोड्याच वेळात हा टोल बंद करण्याची घोषणा शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी केलेली आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस दलाकडून या टोलनाक्यावर तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. आपण पाहू शकतो अशा पद्धतीनं पोलीस सर्वत्र तैनात करण्यात आलेले आहेत. स्वतः जिल्हा पोलीस अधीक्षक सुद्धा या टोलनाक्याची पाहणी करून गेलेले आहेत. स्वतः अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक धीरज पाटील या बंदोबस्ताची पाहणी करत आहेत. कॅमेरा पर्सन इजाजसह प्रशांत जाधव, डिजिटल प्रभात, सातारा.